उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने छत्रपति शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। आणि खऱ्या अर्थाने छत्रपति शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जो विचार या देशाला दिला होता, सर्व धर्म समभावाचा जो विचार दिला होता, आणि त्या विचारांच्या आधारावरती संपूर्ण वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र केला आणि मगच स्वराज्याची स्थापना झाली। बऱ्याच लोकांना अलीकडच्या काळामध्ये त्याचा विसर पडलेला आपल्याला पाहायला दिसतो। प्रत्येक गोष्ट ही गोष्टी राजकारण आणून चालत नाही, आणि खास बोलायचं झालं ते या देशाला अखंड ठेवायचं असेल तर केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा देशाला अखंड ठेवू शकतो। आज संपूर्ण गिरीश भाऊ असतील त्यांचे संपूर्ण सगळे सहकाऱ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की आज एवढा सुंदर असा अश्वरूढ पुतळा महाराजांच्या या ठिकाणी त्याचं अनावरण झालंय। आणि केवळ आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, बरेच लोकांना शिवाजी महाराजांची आठवण ही फक्त निवडणुकीच्या काळातच आहे आणि त्यानंतर व्यक्तिगत स्वार्थाने एवढे प्रेरित झालेले सर्व जे लोक असतात त्यांना भान राहत नाही। भान राहण्याचा अर्थ की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला जातो किंवा आपल्याला जाहीरपणे आता पाहायला मिळतो। या छत्रपती शिवाजी महाराजांचं आता ज्या पुतळ्यांचं अनावरण झालंय आपण त्याचे विचार सुद्धा आपण आचरणात आणले पाहिजे। हे बऱ्याचशा लोकांना म्हणण्यापेक्षा स्वयंप्रमाणे जे महाराजांचं नाव घेतात पण वेळ निघून गेल्यानंतर त्यांच्या विचारांचं मात्र कुठेही ते आचरणात आणले जात नाही। प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना बारकाने आपण पहा तर न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल, मी तुम्हाला माहिती आहे माझा परखड स्वभाव आहे, स्तुती करायची म्हणून मी कोणाची करत नाही, पण ज्यांनी केलंय त्याला निश्चितपणे त्यांना संपूर्ण आपण सगळ्यांनी होला हो म्हणलंच पाहिजे। कारण बऱ्याचशा वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांच्या मागण्या आमची ही मागणी ती मागणी मराठा समाजाची सुद्धा आरक्षणाची मागणी आहे, त्या सगळ्या मागण्या आपापल्या परीने देवेंद्रजींनी आणि त्यांचे सर्व मंत्रिमंडळाचे जे सहकारी आहेत सर्वांनी सर्व बारकाईने संपूर्ण विचार करून त्या संपूर्ण मागण्या पूर्ण जवळपास केल्या। त्या टिकवण्याचं काम ज्यांचं होतं त्यांनी टिकवलं नाही। पण मला एक आश्चर्य वाटतं की अलीकडच्या ह्या काळातच आता या आरक्षणाचा जो विषय फार ठिकाणी आपल्याला जो ठिकठिकाणी जो उल्लेख केला जातो, मग गेले 40 वर्ष ज्यांच्या ताब्यात सत्ता होती त्यावेळेस सा काय झालं नाही? आर्थिक दृष्ट्या जेव्हा आपण दुर्बळ म्हणतो तेव्हा ते फक्त मागासवर्गीय समाजाला लागू त्यावेळेस का केलं गेलं? आर्थिक दृष्ट्या दुर्बळ हे प्रत्येक समाजातला कुठलेही मुलं असतील मुली असतील त्या प्रत्येकाला लागू जर केलं असतं तर आज समाजात एवढी संपूर्ण फूट निर्माण झाली नसते। हे संपूर्ण जपण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आज व्यासपीठावरती माझ्या शेजारी माझे दोघं मित्र आहेत, त्या दोघांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलं हे अभिमानाने मारते मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं। किंबहुना बऱ्याच वेळेस मी जाहीर भाषणात किंवा प्रेसमध्ये सुद्धा सांगितलं की केवळ नुसतं व्यासपीठावर जाऊन लोकांचं मतं मिळवण्याकरता घोषणा करण्यापेक्षा अनेकदा देवींजींनी पण सांगितलं की एका लोकांसमोर तुम्ही निवडाल ती जागा एकाच स्टेजवरती या आणि लोकांना तर कळू दे नेमकं खरं कोण बोलतंय खोटं कोण बोलतंय। आणि निश्चितपणे मला खात्री आहे की भविष्य काळात देखील आता लाडकी बहीण योजना आता आपण पाहतोय अनेकांनी त्याच्याबद्दल सुद्धा आक्षेप घेतले। प्रत्येक योजना एक इंग्लिशमध्ये म्हण आहे सीइंग इज बिलिव्हिंग, म्हणजे जे आपण पाहतो त्याच्यावर विश्वास आपण ठेवला पाहिजे। मला सांगा ह्या आतापर्यंत
त्यांचं राज्य होतं एवढ्या त्या त्या कालावधीमध्ये का मग जे डेव्हलपमेंट झालं जे वेगवेगळे जे कामं झाले जे लोकांना वेगवेगळ्या जाती जमातीतल्या लोकांना न्याय देण्याचं काम त्यावेळेस का घेत हाती घेतलं गेलं नाही. आणि त्यामुळं प्रांताने आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण चालत नाही. लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थाने महिलांच्या उदासीकरणासाठी त्यांचं जीवनमान उंच न करताय असे अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीतले निर्णय असतील. वेगवेगळे निर्णय बोलण्यासारखं भरपूर आहे पण सगळं आपल्याला न्याय. त्यामुळं आज या ठिकाणी मी एवढंच सांगेन की अत्यंत दिलीपबाबांनी मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आणि आपल्या सगळ्यांचा सहवास लाभला त्याबद्दल मनापासून मी स्वतःला धन्य झाल्याचं समजतो. आणि पुन्हा एकदा आपल्या या उपस्थितीमुळं त्या कार्यक्रमाला शोभा आली. आपण आल्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.